ઓ યોગેશ સાહેબ છે, આપણ કોણ? હું હરીશ, આ ટ્રાવેલ એજન્સી માંથી આવ્યા. આ ટિકિટ ટિકિટ આપવા માટે. ટિકિટ સાંગીતલો તો ત્યાંચ્યા બાયડીને દિલ્હીચા ટિકિટ બુક કેલા હોતા ને. એક મિનિટ એક મિનિટ નિખિલ, હા કાય મંટો બો? કાય ઝાલો? આ યોગેશ સાહેબને દિલ્હીચા ટિકિટ બુક કેલા હોતા. હવે ટિકિટ હાથમાંથી આલ, ત્યાંચ્યા માણસ ગયાલા નહીં આલા. તુમ્ही કુઠું આલાય? आम्ही ट्रॅव्हल एजन्सीमधून आला. त्यांच्या बायडीने दिल्लीचा तिकीट बुक केला होता. ठीक आहे, तुम्ही बसा, मी फोन करतो. जरा जल्दी करो, जल्दी करो. योगेश भाई साहब, दिल्ली क्यारे जवानू छे? तुमच्या श्वास घेण्याची पद्धत छे? श्वास श्वास श्वास, बसा तिकडे. ए गणू, इकडे रे. साहेब आपल्याला काहीच कसं सांगत नाहीत, आता काय करायचं? मोबाईलवर फोन लावू का? नको, उगीच चिडतील ते. अरे पण विचारायला तर हवंच की. थांब, मी फोन लावतो. एजन्सी कुठली म्हणालात? जिग्नेश, जिग्नेश ट्रॅव्हल एजन्सी. समजा तिकीट मिळेल ना, दिल्ली, कलकत्ता, मद्रास, बेंगलोर, उटी. हवे नाशिक आणि शिर्डीमा तो हप्तामा बे टाइम टूर निकाले छे. गाडी एकदम पॉश, चकाचक गाडी छे. तुम्हाला भाड्याने पाहिजे ना, भाड्याने भी मिळेल ना गाडी, एकदम चकाचक. हवे शू छे, शादी ब्याह ना सीजन વાત કરે ને તમારા. ચાલ, બરો ઝાલો, ત્યાચ ત્યાલાચ કળલ. સાહેબ ઉચલત નહીં, રમણ સાહેબના લાવું કા? રમણ સાહેબ, એક મિનિટ, તિકિટ બુક દે મને. तुम्ही ले परेशान दिसते. हे आमच्याकडून काय मिस्टेक नाही? जवाचा बोलला तवाचा तिकीट दिले. अरे तिकीट तर परवाच आहे साहेब, उद्याच चाललेत ना सकाळी. असा काय? आपण रिफंड नाही मिळेल? हे साहेबला ऑफिसमध्ये पाठवून दे हिसाब करायला. मी तिकीट तिकीट ठेवून जाते. हा एक मिनिट, एक मिनिट थांबा, तुम्ही जाऊ नका. थांबा जरा, घाई करू नका एवढी. गणू, तू योगेश साहेबांच्या घरी लाव फोन. तू बोलणार आहेस? नाही नाही, ती वेळी परत आली तर नको. अरे बाबा, तू समजतोस तशी नाही येते. हे बघ, एरवी मला नेहरू पण ऐकायला आवडेल, पण यांना घाई झाली. हा मी गणू बोलतोय. अरे रमण, घे गणूचा फोन आहे. हॅलो, हा गणू बोल. हा नाही नाही नाही, योगेश उद्या दिल्लीला चाललाय. आणि हे बघ, योगेश उद्या दिल्लीला चाललाय हे कोणालाही कळू द्यायचं नाही आहे. ही बातमी अजिबात लीक होता कामा नये. हा हा हा, बरं. हो हो, ठीक आहे साहेब. हो, काय रे? रमण साहेब म्हणतायत की योगेश साहेब दिल्लीला कधी जाणार हे कोणालाही कळता कामा नये. अरे तू पळाला? अरे याचा अर्थ इथे तो बातमी काढायला आला होता.